परळ ब्रँड शिवसैनिक अशी ख्याती असलेले माजी खासदार मोहन रावले यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. नऊ डिसेंबर 1948 रोजी त्यांचा मुंबईत जन्म झाला. 1979 ते 1984 पर्यंत ते भारतीय विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. 1991 ते 2009 पर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून 5 वेळा लोकसभेवर ते निवडून गेले. 2013 शिवसेनेच्या नेतृत्वावर रावले यांनी टीका केल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली. त्यानंतर रावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण ते पुन्हा शिवसेनेत परतले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक म्हणूनही त्यांनी काम केलंय. मोहन रावले यांच्या निधनावर शिवसेना नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे की मोहन रावले गेले, कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असं वाटलं नव्हतं. परळ ब्रँड शिवसैनिक हीच त्यांची ओळख. मोहन 5 वेळा खासदार झाला पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली. रावले यांचा जनसंपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठी बहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गिरगावशी देखील त्यांची नाळ जुळलेली होती, त्यामुळे गिरणी कामगारांचे प्रश्न मांडण्यात ते आघाडीवर असत. कामगार आंदोलनातही ते सक्रिय होते.